शिरपूर शहरातील नामांकित असे कल्याणी मोबाईल शॉप, ग्राहकांचा सच्चा विश्वास, कल्याणी मोबाईल शॉप, ग्राहकांचा सच्चा विश्वास, कल्याणी मोबाईल शॉप। आमच्याकडे ओप्पो, विवो, सॅमसंग, टेक्नो, एमआय, रिस्टमी, नोकिया, झीवी, आयटेल आदी कंपनीचे मोबाईल, तसेच मोबाईल ऍक्सेसरीज जसे बॅटरी, चार्जर, हेडफोन, ब्ल्यूटूथ कव्हर, तसेच TCL, सॅमसंग, लॉयड आदी कंपनीचे LED टीव्ही 24-55 इंच मध्ये योग्य दरात मिळतील। इतकेच नव्हे तर आमच्याकडे मोबाईल व LED टीव्ही खरेदीसाठी बजाज फायनान्स, TVS फायनान्स, तसेच पाईप लॅब व डेबिट कार्ड EMI देखील उपलब्ध आहे। तसेच बजाज फायनान्स कडून मिळणारी स्कीम देखील लागू। विशेष ऑफर अँड्रॉइड मोबाईल व LED खरेदीवर 1 कीपॅड मोबाईल मोफत। त्वरा करा, आमचा पत्ता कल्याणी मोबाईल शॉप, दुकान नंबर 39, गुजराती कॉम्प्लेक्स, ICI बँकेच्या खाली, मांडर रोड, शिरपूर। प्रोप्रायटर हिम्मत पाटील, अनिल पाटील। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9822-17-1376, 89-75-45-37-22। ग्राहकांचा सच्चा विश्वास, कल्याणी मोबाईल शॉप। सरकारनं नौटंकी सोडून राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर भरपाई द्यावी व शिरपूर तालुका पूर्ण ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा असे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांनी शिरपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनावेळी सांगितले। संपूर्ण तालुका ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफ करून झालेल्या नुकसानाची लवकरात लवकर भरपाई दिली पाहिजे अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार गणेश अडारी यांच्याकडे देण्यात आले। या प्रसंगी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर, रणजित सिंग पावरा, वासुदेव सोनार, राजेंद्र पाटील, अभिमन भाई, चंद्रकांत पुजारी, गोटीराम पावरा, रतन पावरा, विजय सोनवणे, वणूभाई शिरसाट, रवींद्र पावरा, मयूर लोणारी, भिका बोरसे, प्रकाश पाटील आदी काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर। काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशात सर्व जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व तहसील कार्यालयांसमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचे आम्हाला या ठिकाणी आदेश देण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर परवा धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचा असाच एक कार्यक्रम आदरणीय आमदार कुणालबाबा पाटील, आमदार सुधीरजी तांबेसाहेब, धुळे जिल्ह्याच्या प्रभारी डॉक्टर शोभाताई बच्चाव या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला। आज शिरपूर तालुक्यामध्ये हे आंदोलन होत आहे आणि आज शिरपूर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं ओला दुष्काळ जाहीर करावा ही अतिशय गंभीर मागणी आज आम्ही या तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना करणार आहोत। 70 mm पाऊस एका दिवसाला पडला की ओला दुष्काळ जाहीर करण्याचे सरकारचे नियम आहेत। आता 15 दिवस होत येत आहेत, पूर्ण 70 mm अट या ठिकाणी ओलांडल्यानंतरही तहसील कार्यालय, प्रांत किंवा जिल्हाधिकारी या तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करत नाही ही अतिशय शोकांतिका आहे। तर 10 दिवस होत आलेत, पंचनामे झालेत, पण शेतकऱ्याच्या खात्यावर अजून एक दमडाही सरकार देत नाही। सरकार जे काळजीभाऊ सरकार म्हणून जे सत्तेवर बसलेले आहेत या लोकांना शेतकऱ्याचं नुकसान आणि शेतकऱ्याच्या मदतीविषयी यांना कुठलंही स्वैरसूतक नाही। त्यांना चिंता आहे त्यांचं सरकार येतं किंवा नाही, ते बहुमतामध्ये येतं किंवा नाही। भाजप आणि शिवसेना आपल्याला एकमेकांमध्ये मनवामनवी करत त्या ठिकाणी वेळ घालते आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीपायी, मोहोपायी, लालसेपोटे या लोकांनी शेतकऱ्यांना घाईत टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे। आणि म्हणून आम्हाला या निमित्ताने सरकारकडे ही मागणी करायची आहे की सरकार कोणाचं येत राहतील जात राहतील, पण आमच्या हक्काची मदत, शेतकऱ्यांचा सगळा पैसा हा शेतामध्ये टाकला गेला, पीक मोठं झालं, ते कापणीला आलं, कापणीला आल्यानंतर त्या ठिकाणी ह्या पावसाने, परतीच्या पावसाने एवढं थैमान घातलं की त्या पावसामुळे त्यांचं उभं पीक नुकसान झालेलं आहे। आणि म्हणून आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये आत्महत्यांसारखे गंभीर प्रश्न मनामध्ये यायला लागले आहेत आणि सरकार मात्र निर्लज्जपणाने सत्तेच्या खेळामध्ये गुंतलेलं आहे। ही आमची खरी मागणी आहे की सरकारने तातडीने शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत
बाकीच्या नौटंक्या करण्यापेक्षा, निकष लावण्यापेक्षा सरसकट फळबागा असतील, बागायती शेती असेल, त्यांना 1 लाख रुपयाची मदत हेक्टरी दिली पाहिजे. कोरडवाहू शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपयाची तरतूद या ठिकाणी करावी अशी कळकळीची विनंती करतो. येत्या 10 दिवसामध्ये अजून आम्ही वाट बघू आणि 10 दिवसात जर सरकारचा पैसा शेतकऱ्याच्या खात्यावर आला नाही तर मात्र पुढच्या वेळेस या ठिकाणी कृषी अधिकारी असू द्या, तहसीलदार महोदय असू द्या, यांच्या कार्यालयावर एक चांगला दांगडो मोर्चा, शिंगाडा मोर्चा काढून शेतकऱ्याच्या पदरी, शेतकऱ्याच्या खात्यावर त्यांची हक्काची रक्कम मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.